आणि मला वाटतं लोक सदा सरवणकरजींना पुन्हा एकदा जे आहे हे माहीममधून निवडून देतील. आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांनी पण आमच्यासमोर उमेदवार उभे केलेत, आम्ही पण उमेदवार उभे केलेले आहेत, तर मला वाटतं आता इलेक्शन सारखी लढली पाहिजे आपण. एक गोष्ट आहे की गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून माहीम मतदारसंघ, स्पेसिफिक मी प्रश्न विचारण्याचं कारण आहे, माहीम मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचे सदस्य रंगत 3 वेळा आमदार निवडून आले, मात्र तिकडून राज ठाकरे मनसेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या मुलाला तिकीट दिल्यानंतरचे जे काय आरोप झाले, म्हणजे आरोप म्हणजे ह्या पद्धतीने की आम्हाला विचारण्यात आलं नव्हतं, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी भांडुपी जागा सोडली होती, आता मनसेही तुमच्या विरोधात बोलते आहे, किंवा ज्या पद्धतीचे आजच आम्ही बातमी केली आहे की 16 ठिकाणी शिंदेच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिलेले, हे सगळं कसं बघताय? काय बघायचं, इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये सगळे लोक जे आहे, सगळे पार्टीज आपले लोक कॅन्डिडेट जे आहेत ते उभे करत असतात, तसं मनसेने देखील उभं केलेलं आहे. इलेक्शन ही इलेक्शन सारखी लढली पाहिजे. माहीमच्या बाबतीमध्ये तुम्ही सदा सरवणकर यांच्या सभेला सुद्धा आले होते, माहीममध्ये काय चमत्कार होईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं लोक ठरवतील संजयजी की या माहीममध्ये काय होईल. जो लोकांच्या सुखा दुःखात जो धावून जातो, लोकांसाठी जो अवेलेबल राहतो, लोकांसाठी जो काम करेल असं लोकांना वाटतं, त्याला जे आहे ते लोक निवडून देतील. आणि आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की सदा सरवणकरसारखा कार्यकर्ता जो आहे हा गेले 15 वर्ष त्या मतदारसंघामध्ये काम करतो आहे, दिवस रात्र लोकांना अवेलेबल आहे, पक्ष वाढवण्यासाठी मेहनत केली. आणि मला वाटतं लोक सदा सरवणकरजींना पुन्हा एकदा जे आहे हे माहीममधून निवडून देतील. मी थोडंसं तुमच्या खासदारकीच्या मतदारसंघाकडे तिकडे चाललो आहे आपण. कल्याण ग्रामीणमध्ये हा प्रश्न स्वाभाविक आहे, याचं कारण लोकसभेला मनसेच्या राजू पाटील यांनी लोकसभेला तुम्हाला मदत केली होती, पण विधानसभेला तुम्ही तिथे उमेदवार दिलात असं एक नाराजी त्यांनी. लोकसभेमध्ये जे आहे हे बिनशर्त पाठिंबा जो आहे हा मनसेने दिला होता, विधानसभेमध्ये युती झाली नाही. विधानसभेमध्ये 3 पक्षाची युती आहे, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर RPI. आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांनी पण आमच्यासमोर उमेदवार उभे केलेत, आम्ही पण उमेदवार उभे केलेले आहेत, तर मला वाटतं आता इलेक्शन सारखी लढली पाहिजे आपण. पण भाजप आणि मनसेची छुपी इथे, कारण मुंबईतील ना 9 पेक्षा जास्त जागांवरती, ज्या ठिकाणी मी 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार असतील किंवा त्यांचे भाऊ विनोद शेलार असतील, अजून 2-3 ठिकाण, अशा 9 ठिकाणी मनसेने तिथे उमेदवार दिले नाहीत, मात्र तुमच्या विरोधात उमेदवार दिलेले. आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे हा प्रश्न, चुकीच्या माणसाला प्रश्न विचारताय. तुमचा मुख्य विरोध, मी वारंवार तुम्हाला हे विचारण्याचं कारण आहे की सर्वाधिक उमेदवार हे शिंदेसेना म्हणजे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लढतात, 85 पैकी 49 जास्त जागेवर, तर त्या ठिकाणचा स्ट्राईक रेट तुमचा काय राहील? एकदम बेस्ट स्ट्राईक रेट राहील, चांगला स्ट्राईक रेट राहील, एकदम जास्तीत जास्त जागा जी आहे शिवसेना लढेल आणि जिंकेल. मला एक, तुम्ही वारंवार म्हणाल की आपल्याला काय भविष्यवाणी करायची नाही किंवा काय, पण विधानसभेत पुन्हा जर सत्ता यायची असेल तर 145 जादुई आकडा गाठावा लागेल. तुम्ही लढतायत 85 जागा, दादा साधारण लढतायत 55 जागा, म्हणजे साधारण जर आपण जर पकडलं 140, मात्र 152 जागा ह्या भाजप लढत आहे. आणि तुमच्या इकडे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये 10 उमेदवार भाजपने तुमच्याकडे पाठवले, तर मग त्यांचा स्ट्राईक रेट हा जास्तच राहील ना? हे सगळ्या गोष्टी या जर तर आणि या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ नसतो, जो उमेदवार जिंकणार आहे त्या उमेदवाराला जी आहे उमेदवारी दिलेली आहे.